आता एक मोठी बातमी आहे, आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होती आहे. 7 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीमध्ये 23 दिवसांचं हे हिवाळी अधिवेशन असेल. तर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे सकाळी 10 वाजता प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे पडसाद उमटणार आहेत, तर ठाकरे गट या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवणार आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटण्याची शक्यता वर्तवली जाते. तर आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद जो सध्या सुरू आहे त्याविषयीचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याचबरोबर देशभरातील इतर जे प्रश्न आहेत त्यावर सुद्धा आज विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता आहे. आणि या दरम्यान पंतप्रधान मोदी 10 वाजता प्रसार माध्यमांशी संवाद साधतील आणि संसदेचं यंदाचं हे हिवाळी अधिवेशन 23 दिवसांचं असेल.